नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी एस टी आय रोहिदास चोंदे पाटील मित्रांनो आज आपण अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार एकोणीस या दिवशी घडलेल्या काही महत्त्वाच्या परीक्षाभिमुख घटनांचे जे वन लायनर्स आहेत त्याबद्दल थोडक्यात एकदम चर्चा करणार आहोत बघा इथे महत्त्वाचा पहिला मुद्दा आहे परराष्ट्र मंत्रालय जे आहे यांनी हिंदी महासागर प्रदेशामध्ये मादागास्कर आणि कोमोरोस यांचा समावेश केला आहे जे की श्रीलंका मालदीव मॉरिशस आणि सेसल सारख्या भारताच्या सागरी शेताऱ्यांची काळजी घेतात एक महत्त्वाचा मुद्दा आपण बघतोय मित्रांनो दुसरं पाचव्या फेरीत भारत जपान प्रकरणांचे संवाद टोकियो या ठिकाणी या ठिकाणी पार पडलेला आहे पाचवी फेरी भारत जपान सागरी प्रकरण पुढे यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेमध्ये रेल्वेमध्ये सर्व नवीन भरती पाच वेगवेगळ्या वैशिष्ट्यांखाली होणार आहे हा मुद्दा एक लक्षात घ्या ऑल न्यू रिक्रूट्स इन रेल्वेज विल बीन इंडक्टेड थ्रू द यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम पाच वेगवेगळ्या कॅटेगरीज त्या ठिकाणी असणार आहे पुढे जर बघितलं तर एक महत्त्वाचा मुद्दा आहे ग्लोबल पॉ प्रॉपर्टी कन्सल्टंट नाईट फ्रँक यांच्या मागणीनुसार जुलै ते सप्टेंबर या तिमाहीच्या दरामध्ये केवळ झिरो पॉईंट सहा टक्क्यांची वाढ झाली आहे आणि घरांच्या किमतींच्या कौतुकाच्या बाबतीत जगात भारताचा सत्तेचाळीसावा क्रमांक आहे म्हणजे घरांच्या किमतीमध्ये भारताची अवस्था या ठिकाणी आपण बघतो आहे एक वाईट आपल्याला म्हणता येईल पुढे जर बघितलं तर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग यांचं एपिग्राफी शाखेने सप्तमार्तुका पंथातील आतापर्यंतचे पाच प्राचीन पुरावे या ठिकाणी शोधलेले आहेत याचं इंग्लिश जर तुम्ही या ठिकाणी भाषांतर बघितलं तर एपिग्राफिक एव्हिडन्स या ठिकाणी जे जा आहे ज्याला सप्तमर्तिका कल्ट असं म्हटलं जातं त्याचा शोध या ठिकाणी आहे पुढे छत्तीसगडची राजधानी रायपूर या ठिकाणी आदिवासी नृत्य महोत्सवाला प्रारंभ झालेला आहे मित्रांनो या तीन दिवसीय नृत्य महोत्सवामध्ये आपण बघणार आहोत की देशातील पंचवीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील तेराशेहून अधिक या ठिकाणी व्यक्ती सहभागी होणार आहे पुढे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आहे यांच्याकडून सहा अब्ज डॉलर्सच्या कर्जाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पाकिस्तानला चारशे पावन्न लक्ष दसलक्ष डॉलर्स मिळालेले आहे आणि नवीन वर्षापूर्वी आपण बघतो नेपाळने पोखराच्या पर्यटन केंद्रामध्ये भारतीय नंबर प्लेट असलेल्या वाहनांना धावण्यावर बंदी घातलेली आहे एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला दिसून येतो आहे पोखरा हे एक महत्त्वाचं इथं पर्यटन स्थळ यांचं आहे पुढे प्रख्यात हिंदी लेखक गंगाप्रसाद विमल यांचा श्रीलंकेतील एका अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे त्यानंतर डोपिंग चाचणी झाल्याबद्दल एशियन गेम्सचे माजी रौप्यपदक विजेता जो आहे बॉक्सर सुमित सांगवान यांच्यावर नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने त्वरित परिणाम म्हणून एक वर्षासाठी बंदी घातली आहे डोपिंग चाचणीमध्ये ते दोषी आढळलेले आहे नाडाच्या हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल तर मित्रांनो अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वाची ऑनलाईनर्स आपण या ठिकाणी बघितले आहे असेच दररोज आपण एक अत्यंत कमी कालावधीमध्ये दररोजच्या काय घटना आहेत ज्या की तुम्हाला माहीत असल्या पाहिजे त्या घटनांवर या ठिकाणी चर्चा करत चालणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद